रूस ने भारत को S-400 एंटी एयरक्राफ्ट मिसाइल सिस्टम की डिलीवरी शुरू कर दी है। According to Russian state-owned news agency Sputnik, Russia has started delivering the S-400 surface-to-air missile systems to India. रशिया ने भारत को दुनिया के सबसे खतरनाक मिसाइल डिफेंस सिस्टम S-400 की डिलीवरी शुरू कर दी है। मित्रांनो, सध्या इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये खूप महत्त्वाची न्यूज डिस्कस होत आहे S-400 बद्दल। भारताने रशियासोबत 2018 जवळपास $5.5 billion एक डील साईन केली होती आणि त्या डीलनुसार आपण रशियाकडून 5 S-400 एअर डिफेन्स सिस्टीम विकत घेतल्या। मित्रांनो, या डिफेन्स सिस्टीमची पहिली डिलिव्हरी या वर्षी सुरू होणार आहे आणि या वर्षाच्या शेवटी लवकरच ही पूर्ण सिस्टीम ऑपरेशनल होऊन जाईल। परंतु या डीलमुळे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, चायना आणि पाकिस्तान सुद्धा यामुळे आपल्यासोबत नाखुश आहेत। तसे ते प्रत्येक गोष्टीला नाखुशच असतात। भारताने कोणतीही गोष्ट केली त्या गोष्टीला ते मनापासून आपला विरोध दाखवत असतात, परंतु त्यांना S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खूपच खटकत आहे। नमस्कार, मी मोहित आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण S-400 एअर डिफेन्स सिस्टीमबद्दल जाणून घेणार आहोत। या पॉईंटवर प्रश्न तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स या टॉपिकमध्ये विचारला जाऊ शकतो आणि राज्यसेवा मेन्स एक्झाममध्ये GS-4 या टॉपिकवर प्रश्न राहू शकतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण रशियासोबत केलेल्या या डीलचं थोडक्यात बॅकग्राऊंड काय आहे, S-400 एअर डिफेन्स सिस्टीम काय आहे, ही कशाप्रकारे काम करते, हे सिस्टीम भारतासाठी किती महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकते। मित्रांनो, ही डील फायनल झाल्यामुळे असे कोणते मुद्दे आहेत ज्यामुळे अमेरिका आणि भारतामध्ये तणाव वाढत आहेत। त्याचप्रमाणे अमेरिकेचा एक ॲक्ट आहे काटसा, हा कशाप्रकारे आपल्याला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे रशियासोबत आपण कोणकोणते ॲग्रीमेंट केले आहे, आपण कोणकोणते इक्विपमेंट्स रशियाकडून विकत घेतलेले आहेत, त्याचबरोबर रशिया आणि इंडियामध्ये कोणकोणत्या जॉईंट एक्झरसाइजेस झालेल्या आहेत। मित्रांनो, S-400 हा मुद्दा न्यूजमध्ये असल्याकारणाने या पॉईंटवर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे। तर पहिल्यांदा आपण या डीलमागचं थोडक्यात बॅकग्राऊंड पाहून घेऊ। 2016 आठवी ॲन्युअल ब्रिक्स समिट भारतात गोव्याला ठेवण्यात आली होती। त्या समितीमध्ये भारत आणि रशियाने एक इंटर गव्हर्नमेंटल ॲग्रीमेंट साईन केला S-400 आणि ॲक्च्युअल डील 2018 करण्यात आली। त्यानुसार आपण रशियाकडून 5 S-400 सिस्टीम विकत घेणार आहे। ही डील मित्रांनो $5.5 billion होती। ते भारतीय रुपीजमध्ये जर पाहायचं झालं तर जवळपास 40,000 crore भरतात। याआधी रशियाने आपल्याला पॅट्रियॉट PAC-3 मिसाईल सिस्टीम ऑफर केली होती, परंतु आपण S-400 सिस्टीम प्रेफर केली कारण S-400 ही सिस्टीम सध्याची जगातली सगळ्यात ॲडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम मानल्या जाते। ही कशाप्रकारे ॲडव्हान्स मानल्या जाते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे कळेलच। आणि मित्रांनो, याच डीलमध्ये असं ठरलं की 2021 शेवटी म्हणजे आत्ता आपण पहिली डिलिव्हरी घेणार आहोत S-400 सिस्टीमची। तर यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे S-400 एअर डिफेन्स सिस्टीम काय आहे। मित्रांनो, S-400 मिसाईल सिस्टीममध्ये मल्टीफंक्शन रडारसोबत ऑटोनॉमस डिटेक्शन आणि टार्गेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे रडारला डायरेक्शन देण्याची गरज नाही, रडार आपोआप आपले डायरेक्शन शोधते, रडार आपोआप आपले टार्गेट शोधते आणि त्यानुसार ॲक्टिव्हिटी करते। मित्रांनो, या रडारच्या जवळपास 600 kilometerच्या भोवती कोणतेही विमान, सेंटर क्राफ्ट, क्रूज मिसाईल, गायडेड मिसाईल, ड्रोन किंवा बॅलिस्टिक मिसाईल असो, यावर लागलेलं रडार त्याला ऑटोमॅटिक डिटेक्ट करतं आणि लगेच ॲक्शन घेते। S-400 नेहमी अमेरिकेच्या थारसोबत कम्पेअर केल्या जात होतं, परंतु ही सिस्टीम त्या सिस्टीमपेक्षा खूप जास्त ॲडव्हान्स आणि प्रगत आहे। ही सिस्टीम आकाशात सायमल्टेनियसली 300 टार्गेटवर लक्ष ठेवू शकते आणि त्यापैकी 80 टार्गेटला फुल अटॅक करू शकते। हे मिसाईल, या सिस्टीममधलं मिसाईल मित्रांनो व्हर्टिकली लॉन्च करता येते, म्हणजे आपले टार्गेट कोणत्याही डायरेक्शनला जरी असलं तरी आपण त्याला इझिली टॅकल करू शकतो। या उलट मित्रांनो, अमेरिकेची जी सिस्टीम आहे ती फक्त हॉरिझॉन्टली लॉन्च करता येते आणि हाच या सिस्टीमचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे। म्हणजे आपलं टार्गेट जर ट्रकच्या मागं असेल किंवा त्या मिसाईल सिस्टीमच्या मागं असेल तर आपल्याला पूर्ण ट्रक मागं फिरवावा लागेल, म्हणजे जास्त टाईम लागेल आपल्याला टार्गेट सेट करण्यासाठी आणि अशा सिच्युएशनमध्ये टाईम फार महत्त्वाचा असतो। मित्रांनो, हे मिसाईल ज्या टार्गेटना डिटेक्ट करते त्या टार्गेटचा डाटासुद्धा मिळवते, त्याचबरोबर तो डाटा आपल्या दुसऱ्या सिस्टीमलासुद्धा ट्रान्सफर करू शकते। फॉर एक्झाम्पल SA-12 ट्रान्सफर करू शकते, SA-23 सुद्धा पाठवू शकते आणि
S-13 ला सुद्धा पाठवू शकते. यानी काय होतं, आपल्याला शत्रूची जहाजं किंवा जी विमानं आहेत त्यांचा डाटा मिळवण्यास आणि त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळवण्यास खूप मदत होते. मित्रांनो, हे मिसाईल 14 मॅच पर्यंत स्पीड मेंटेन करू शकते. 14 मॅच म्हणजे जवळपास 17,000 किलोमीटर पर अवर. आणि मित्रांनो, जगातलं सगळ्यात फास्ट मिसाईल जे आहे ते क्रूज मिसाईल या कॅटेगरीत मोडलं जाते. ते मिसाईल जवळपास 8,000 किलोमीटर पर अवर या वेगाने धावते. म्हणजे सध्या आपल्याजवळ जगातली सगळ्यात वेगानं धावणारी मिसाईल सिस्टीम आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. यापेक्षाही वेगाने धावणारी S-500 सिस्टीम सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे आणि ती रशिया डेव्हलप करत आहे. ती जवळपास मित्रांनो 2030 पर्यंत ऑपरेशनल होईल, परंतु त्याला खूप वेळ आहे. तोपर्यंत तर सध्या टॉपवर आपली सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये आपल्याला 4 प्रकारचे मिसाईल इक्विप करता येतात आणि आपल्याला ज्याप्रमाणे रेंज पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या मिसाईल्सना इक्विप करू शकतो. शॉर्ट रेंज मिसाईल 40 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता राहते. मीडियम रेंज मिसाईलची मारक क्षमता 120 किलोमीटरपर्यंत असते. तिसरं मिसाईल आहे लॉंग रेंज मिसाईल. या मिसाईलची मारक क्षमता 250 किलोमीटरपर्यंत राहते. आणि फोर्थ नंबरचं मिसाईल आहे व्हेरी लॉंग रेंज मिसाईल. या मिसाईलची मारक क्षमता 400 किलोमीटरपर्यंत राहते आणि याचा अल्टिट्यूड 180 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे हे वर 180 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. मित्रांनो, ही मिसाईल सिस्टीम ॲट अ टाईम 600 किलोमीटर रेंजवरून 160 टार्गेटना ट्रॅक करू शकते. आणि जसे ते टार्गेट अटॅकिंग झोनमध्ये म्हणजे 400 किलोमीटरच्या आत येतील, तर ते ॲट अ टाईम 72 टार्गेटवर अटॅक करू शकते. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या मिसाईल सिस्टीमवरून नजर ठेवू शकतो. मित्रांनो, या सिस्टीममध्ये टोटल 4 गाड्या असतात. पहिल्या गाडीवर लॉंग रेंज सर्विलियन्स रडार बसवलेले असतात. ही गाडी 600 किलोमीटर एवढा एरिया कव्हर करते. या गाडीचं काम असतं फक्त सर्विलियन्स करणं. कोणतेही अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट 600 किलोमीटरच्या आत येत असेल तर त्यांना फक्त आयडेंटिफाय करणं. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या ट्रकला कमांड व्हेइकल असं म्हणतात. पहिल्या ट्रकनं जर एखादं ऑब्जेक्ट आयडेंटिफाय केलं तर ती इन्फॉर्मेशन सर्विलियन्स व्हेइकल कमांड व्हेइकलला पाठवते. त्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या ट्रकवर लॉन्चिंग मिसाईल्स लावलेले असतात. म्हणजे एकदा इन्फॉर्मेशन कन्फर्म झाल्यानंतर कमांड सेंटर ती इन्फॉर्मेशन मिसाईल लॉन्च व्हेइकलला पाठवते आणि मिसाईल लॉन्च केले जाते. आणि मित्रांनो, एक चौथा ट्रक असतो. त्या ट्रकचं फक्त एवढंच काम असतं की जर आपलं मिसाईल त्या टार्गेटवरून चुकलं तर दुसरी मिसाईल लॉन्च करणं, जेणेकरून तो टार्गेट वाचला नाही पाहिजे. अशा प्रकारे ही सिस्टीम काम करत राहते. तर मित्रांनो, यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो कदाचित तुम्हा सर्वांनाही पडलाही असेल, तो म्हणजे भारतासाठी ही सिस्टीम का महत्त्वाची आहे. इतके बिलियन्समध्ये पैसे खर्च करून आपल्याला ही सिस्टीम का विकत घ्यावी लागली. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य कारण हे आहे की ही मिसाईल आणि फायटर जेटचे अटॅक होण्याची जी शक्यता आहे चायना आणि पाकिस्तानकडून ते थांबवण्यासाठी. कारण 1962, 1965, 1971 हे आपण विसरलेलो नाही आहे. त्यामुळे त्यांचा बिहेवियर आपल्याला चांगलं ठाऊक आहे. आणि मित्रांनो, आपल्या देशातील जे इंडियन एअर फोर्सचे थिंक टँक आहेत त्यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की आपल्याजवळ इतकी कॅपेबल सिस्टीम सध्या असणं गरजेचं आहे. या प्रकारच्या सिस्टीमसाठी आपल्याजवळ 2 चॉईस होत्या. एक म्हणजे रशियाची S-400 आणि दुसरी म्हणजे अमेरिकेची MIM-104 सिस्टीम. या दोन्हीच्या तुलनेमध्ये आपल्याला S-400 जास्त सोयीस्कर वाटू शकते. कारण ही सिस्टीम मित्रांनो फक्त 5 मिनिटात डिप्लॉय होऊ शकते. तेथेच अमेरिकेच्या सिस्टीमला तयार होण्यासाठी 25 मिनिटांचा वेळ लागतो. त्याचबरोबर S-400 मधील मिसाईलचं स्पीड 4.8 किलोमीटर पर सेकंड इतकं आहे आणि अमेरिकेमधले मिसाईलचं स्पीड फक्त 1 किलोमीटर पर सेकंड इतकाच आहे. आणि S-400 मधून एक मिसाईल लॉन्च करायला कॉस्टसुद्धा खूप कमी लागते आपण त्याचं कम्पॅरिझन अमेरिकेच्या मिसाईल सिस्टीमसोबत केलं तर. त्यामुळे मित्रांनो, आपण अमेरिकेच्या मिसाईल सिस्टीमऐवजी S-400 मिसाईल सिस्टीम विकत घेतली. ही सिस्टीम रशियाने फक्त भारतालाच दिली असं नाही आहे. याआधी चायनाने मार्च 2014 पहिली ऑर्डर प्लेस केली होती आणि चीनला या सिस्टीमची डिलिव्हरी 2018 सुरूसुद्धा झालेली आहे. हे सुद्धा मुख्य कारण होतं कुठं ना कुठं भारताने ही सिस्टीम विकत घेण्यामागे. कारण आपला लडाखमध्ये मार्च 2020 जो चीनसोबत स्टँड ऑफ झाला होता, तेथे चीनने लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर S-400 सिस्टीम डिप्लॉय केली होती भारताविरुद्ध. परंतु जसं आपल्याला सध्या दिसत आहे, इंडिया आणि अमेरिकेची रिलेशन थोडे इम्प्रूव्ह होत आहे. आणि त्यातच मित्रांनो, ही डिलिव्हरी सुरू झाल्यामुळे आपल्याला कुठं ना कुठं अमेरिका आणि भारताच्या रिलेशन्समध्ये ताणतणाव दिसून येतो. यामागे खूप सारे कारणं आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे S-400 सिस्टीम कोणत्याही ऑब्जेक्टचा डेटा गोळा करू शकते. हे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे. आणि भारताजवळ अमेरिकन मेड जे डिफेन्स इक्विपमेंट आहे, फॉर एक्झाम्पल AH-64E अपाचे अटॅकिंग हेलिकॉप्टर आहे, C-17 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे, यांचा डेटा लीक होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अमेरिकेचा या डीलला विरोध आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अमेरिकेचा एक ऍक्ट आहे काटसा, काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सँक्शन्स ऍक्ट. मित्रांनो, हा युनायटेड स्टेट फेडरल लॉ आहे, याच्याद्वारे इराण, रशिया आणि नॉर्थ कोरियावर सँक्शन्स लावण्यात आले आहेत. याच तीन कंट्रीवर का सँक्शन लावण्यात आले आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. परंतु मित्रांनो जे अमेरिकेचे ट्रेड पार्टनर देश आहेत, त्यांनी जर या तीन देशांसोबत द्विपक्षीय करार केला, त्यांच्यावर सुद्धा ह्या ऍक्ट थ्रू सँक्शन्स लावण्यात येते. यासाठी आपण एक एक्झाम्पल देऊ शकतो तुर्कीचं. तुर्कीने रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टीम विकत घेतली, त्यामुळे त्यांना अमेरिकेची ट्रेड सँक्शन झेलावे लागले. 2017 आपण जेव्हा इराण आणि रशियासोबत कमर्शियल आणि डिफेन्स डील करत होतो, त्याच साली अमेरिकेने हा ऍक्ट पास केला. येथे मित्रांनो, आपल्याला इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये खूप चांगल्या प्रकारे हिपोक्रसी दिसून येते. कारण अमेरिकेला माहीत होतं की या रिजनमध्ये रशिया आणि चायनाला टॅकल करण्यासाठी भारत हा एकमेव देश आहे जो आपल्याला मदत करू शकतो. त्यामुळे मुद्दामून अमेरिकेने याच ॲक्टमध्ये भारताला काही सूट दिली. म्हणजे अमेरिकेच्या डिफेन्स ॲक्विजिशन कौन्सिलने असं ठरवलं, आपण जे रशियाकडून MiG-29 फायटर जेट विमान घेतलं आहे त्याला अप्रूव्ह करायचं. म्हणजे भारत कोणाकडून काय घेणार हे आता अमेरिका ठरवणार होतं. पण तसं झालं नाही, कारण आपण S-400 सिस्टीम विकत घेतली आहे. परंतु आपल्या डिफेन्स थिंक टँक्सचं असं म्हणणं होतं की आमची एक्स्टर्नल किंवा इंटरनल पॉलिसीज कोणत्याही दुसऱ्या देशाच्या पॉलिसी किंवा ॲक्टवर डिपेंड नाही आहेत, त्यामुळे आम्ही कोणत्याही देशासोबत काहीही व्यवहार करू शकतो. काटसा ॲक्ट इराण, रशिया आणि नॉर्थ कोरिया या तीनच देशांवर का लागू करण्यात आला होता, यामध्ये प्रत्येक देशांसाठी वेगवेगळी कारणे आहेत. इराणला या लिस्टमध्ये टाकण्याचं कारण होतं की अमेरिकेला असं वाटत होतं की इराणचा न्यूक्लिअर मिसाईल प्रोग्राम जर जास्त डेव्हलप झाला तर त्यामुळे मिडल ईस्ट एरियामध्ये टर्ब्युलन्स वाढू शकतो. आणि मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहीत असेल, इस्रायल विरुद्ध इराण खूप जास्त वारंवार धमक्या देत होता आणि इस्रायल हा युनायटेड स्टेट्सचा अलॉय नेशन आहे. त्यामुळे अमेरिकेने इराणवर सँक्शन्स लावले आहेत. आणि नॉर्थ कोरियाची वेपन मास डिस्ट्रक्शन पॉलिसी तर सर्वांना माहीतच आहे. नॉर्थ कोरियाने साऊथ कोरिया आणि युनायटेड स्टेट्सला दिलेल्या थ्रेट्समुळे अमेरिकेने नॉर्थ कोरियावर सुद्धा सँक्शन्स लावले आहेत. आणि रशियावर सँक्शन लावण्याचं कारण म्हणजे रशियाचा जो अमेरिकेवर प्रभाव होता, म्हणजे 2016 निवडणुकीत रशियाने जो हस्तक्षेप केल्याचा आरोप होता, तो मुख्यतः रशियाचं या लिस्टमध्ये नाव टाकण्यासाठी कारणीभूत होता. मित्रांनो, या इन्फॉर्मेशनसोबतच आपल्याला रशियासोबतचे अजून जे जे रिलेशन्स आहेत भारताचे, ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपलं डिफेन्स रिलेशन पहिल्यांदा बायर सेलर याच फ्रेमवर्कमध्ये होतं रशियासोबत. म्हणजे रशियासोबत आपला संबंध फक्त तेवढाच येत होता जेव्हा आपल्याला कोणती सिस्टीम किंवा कोणतं इक्विपमेंट विकत घ्यायचं आहे. परंतु सध्या ही रिलेशन जॉईंट रिसर्च, डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शनपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. भारत आणि रशियाचा 2017 पहिला संयुक्त लष्करी सराव झाला, त्याचं नाव INDRA 2017 असं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 2018 बे ऑफ बंगालमध्ये बायलॅटरल रशियन इंडियन नेव्हल एक्झरसाइजेस घेण्यात आले, त्याचं नाव सुद्धा INDRA NAVY 2018 असं आहे. त्याचबरोबर आपण रशियासोबत काही जॉईंट मिलिटरी प्रोग्रामसुद्धा केलेले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रोग्राम म्हणजे ब्राह्मोज क्रूज मिसाईल प्रोग्राम, SU-13 MKI प्रोग्राम, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रोग्राम आहे. मित्रांनो, डिफेन्सबरोबर आपले पॉलिटिकल आणि ट्रेड रिलेशनसुद्धा सुधारत चाललेले आहेत. आपण आतापर्यंत ट्रेड आणि डेव्हलपमेंट, डिफेन्स, ट्रान्सपोर्टेशन, ऑइल अँड गॅस सेक्टर यामध्ये विविध प्रकारचे 14 मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण 2025 द्विपक्षीय गुंतवणूक $50 billion आणि द्विपक्षीय व्यापार $30 billion वाढवण्याचे ठरवलं आहे. याप्रमाणे मित्रांनो, भारत आणि रशियाचे रिलेशन हे दिवसेंदिवस सुधारत चाललेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. या टॉपिकचे नोट्स तुम्हाला अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकसोबत. जय हिंद.